त्यांच्या वतीने करण्यात आले, त्यावर आपलं काय म्हणणं? उद्धव ठाकरे साहेबांचं हे सातत्याचं रडगाण आहे, सातत्यानं प्रशासकीय यंत्रणेवर, सातत्यानं वेगवेगळ्या यामध्ये काम करणाऱ्या निवडणूक आयोगाच्या यंत्रणेवर संशय घेणं, शेवटी त्याच प्रक्रियेमधून आपण निवडणुकीला सामोरे जात आहात. आणि दुसऱ्या बाजूनं अतिशय छातीठोकपणे आत्मविश्वासानं सांगतात की आमचे एवढे खासदार निवडून येणार, आम्ही राज्यामध्ये इतक्या जागा निवडून आणणार. मग जर ह्या यंत्रणेवर आपला विश्वासच नाही तर कशाच्या आधारे तुमचा हा आत्मविश्वास आहे? जर ही यंत्रणा जी आहे ती एकतर्फी बायस पद्धतीनं काम करते आहे तर मग तुम्हाला निवडून येण्याच्या खात्री कुठून आलेल्या आहेत? तुम्ही जे सांगताय आमच्या 30 जागा येतील आणि 35 जागा येतील आणि महाआघाडीच्या एवढ्या जागा येतील, हे कशाच्या आधारावर तुम्ही सांगताय? तर हे सगळं जे आहे ते दुहेरी पद्धतीचं दुटप्पी स्वरूपाचं बोलणं आहे. शहरांमध्ये तुम्ही जर पाहिलं, सर्वच शहरांमध्ये मतदानाची टक्केवारी ही आहे ती कमी आहे. आणि मुंबईमध्ये असलेला उकाडा, एकंदरीत असलेला काही मतदारांमधला निरुत्साह, या सगळ्या पातळीवर मतदान कमी झालं. मतदान हे जास्तीचं व्हायला पाहिजे, ते कमी झालं याच्या संदर्भामध्ये चौकशी करण्याच्या करता राज्याच्या मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमलेली आहे, याची आपण नोंद घेतली पाहिजे.